पाणी आणि हवेचा खेळ बघूया. ह्याकरता आपल्याला लागेल एक फिश टँक, एक प्लास्टिकचा ग्लास आणि कात्री. पहिले फिश टँकमध्ये पाणी भरूया, मग प्लास्टिकच्या ग्लासच्या बेसमध्ये एक छोटं छिद्र बनवू. आता त्या छिद्रावरती बोट ठेवून उपडा ग्लास आपण पाण्यामध्ये बुडवूया. तो पार खालती टेकेपर्यंत. आणि आता बोट काढून घेऊ. तुम्ही पाहिलं तर ग्लास चिकटून बसतो खालती बेसला आणि त्याच्यातनं हवा हळूहळू बुडबुड्यांच्या रूपात बाहेर येत राहते. एकदा ग्लास पाण्याने भरला की त्याची आणि बाहेरच्या पाण्याची डेन्सिटी एकसारखीच झाली आणि तो वर येऊन तरंगायला लागतो. परत एकदा बघू. ग्लासच्या वरच्या छिद्रावरती आपण बोट ठेवलंय आणि उपडा ग्लास पाण्यामध्ये बुडवलाय खालती टेकेपर्यंत. एकदा टेकला की आपण बोट काढून घेणार की अचानक ग्लास चुरगळल्यासारखा होतो. पण जसजसा त्याच्यातली हवा बाहेर जाते आणि पाणी आत येतं तसा तो आधीच्याच रूपामध्ये जातो, म्हणजे नीट ग्लास सारखा दिसायला लागतो. आणि पूर्ण हवा बाहेर निघाली आणि पाण्याने भरला तो की ग्लास तरंगायला लागतो. तो बघा आलावर. ही आहे हवा आणि पाण्याची मजा.